भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार धैर्यशील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले. धैर्यशील पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आहेत. त्यांनी वडील आणि माजी मंत्री मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शांत संयमी असलेले पाटील शेकअपमधून भाजपत दाखल होत सक्रिय झाले आहेत. त्यांचे संघटन कौशल्य पाहता त्यांची भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धैर्यशील पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पेण सुधागड रोहा विधानसभा प्रभारी प्रसाद भोईर, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते.